वेलकम टू अन्नपूर्णा किचन। आज आपण पालक पनीरची रेसिपी तयार करणार आहोत, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण चीज पनीर पालकची रेसिपी तयार करणार आहोत, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी लागणारे साहित्य बघू। इथे मी 250 ग्रॅम पालक स्वच्छ धुवून घेतली आहे। एक डिश भरून कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून ठेवली ती पण। एक वाटी शिजवलेले हिरवे मटार ठेवले आहेत, हिरवे वाटाणे। इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलं आहे, 7 मिरच्या घेतल्या आहेत, त्यामध्ये 3 मिरच्या अति तिखट लवंगी घेतल्या आहेत आणि 4 मिरच्या सिंपल घेतल्या आहेत ज्या की तिखट नाही आहे। 2 छोटे मीडियम आकाराचे कांदे चिरले आहेत, 7 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच अद्रकचं तुकडं, 10 काजू मी पाण्यात भिजत घातलेले आहे 1/2 तास आधी, 1 लिंबाचा रस, 2 चमचे साखर चवीपुरती, अमूल चीज क्यूब घेतलेला आहे। इथे मी एका पातेल्यात पाणी उकळत ठेवलं आहे, त्यात मी आता ही पालक ॲड करते। पालक गरम पाण्यात टाकल्यावर आता त्यात मी झाकण ठेवून 5 मिनटं असंच राहू देते आणि गॅस बंद करून घेते। गरम पाण्यात फक्त आपल्याला 5 मिनटं ठेवायची पालक। पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये मी 1-2 त्याच्यावर मी आता झाकून ठेवते, 1-5 मिनटं लालसर होऊ देऊ। त्यात मी या मिरच्या पण ॲड करते, त्या पण आपण लालसर होऊ देऊ। बघू शकता आपली पालक छानपैकी 5 मिनटं गरम पाण्यात भिजली आहे। आता मी यातलं पाणी काढून आपण याची प्युरी बनवून घेऊ। तुम्ही बघू शकता असं मी गाळणीमध्ये पालक व्यवस्थित काढून त्याच्यात पाणी थंड पाणी स्वच्छ टाकून थंडगार करून घेतली पालकची पानं। आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यात ॲड करते। ते मी मिक्सरचं भांडं ठेवलं आहे, त्यात मी आता हे पालकची पानं घालते। त्यात थोडी कोथिंबीर, यात थोडं पाणी टाकून हे आपण बारीक करून घेऊ। बघू शकता आपली पालकची प्युरी छान तयार झाली। आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यात मी आता 1 वाटी उकळलेले मटर घालते, लसूण अद्रक, भिजवलेले काजू, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक प्युरी करू। आपण मसाला तयार करतो तोपर्यंत यात आपण पनीर फ्राय करू। यात मी थोडं अंदाज म्हणजे 1 चमचा तूप ॲड केलं आहे गावरान। हे पनीरचे काप फ्राय करायला टाकते, ॲड करते, त्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवरती होऊ देऊ 1-2 मिनिट। लालसर केलेले मिरची आणि कांदे यात मी ॲड करते। यात मी घरातलाच गरम मसाला ॲड करते। तुम्ही कोणताही करू शकता, मॅगी मसाला, कुठलाही ब्रँडचा तुम्ही मसाला यूज करू शकता किंवा घरातला असेल तर घरातला करू शकता। इथे मी 1.5 चमचा मसाला ॲड करते, 2 चमचे जिरं ॲड करते, साखर 2 चमचे। हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। मिक्सरला बारीक करून घेतली पेस्ट, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक केली आहे। यात मी 1/2 ग्लास पाणी घातलं होतं, पाणी घालून मी याचं बारीक मिश्रण तयार केलं आहे। इथं आपले पनीर लालसर फ्राय झाले आहे, आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे मी एक पॅन ठेवलं आहे, त्यात मी आता गावरानी तूप ॲड करते। तुमच्याकडे तूप नसतं तुम्ही तेल पण ॲड करू शकता, असं काही नाही की तूपच हवं। 1 चमचा तूप टाकलं आहे मी, आणखी 1 चमचा असं मी 2 चमचे तूप घातलं, म्हणजे आपलं तूप गरम झालं आहे। त्यात मी आता ही हा मसाला पेस्ट घालते जी की आपण केली होती। छानपैकी तुपात लालसर होऊ देऊ। त्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनटं शिजू देऊ। आता आपण बघू आपला मसाला लालसर झाला का। आपला मसाला थोडा झाला आहे व्यवस्थित। ह्या ग्रेव्हीमध्ये मसाल्याच्या काजू महत्त्वाचे आहे। काजूने पालक पनीरला छान चव येते। यात मी आता पनीर ॲड करते।
यात मी आता पालकची प्युरी ऍड करते, लिंबाचा रस भरून ऍड करायचं, मीठ ऍड करते एक चमचा चवीपुरती, व्यवस्थित एकत्र करून घेऊ, झाकण ठेवून एक मिनिट होऊ देऊ। इथे आपली पालक पनीर तयार आहे। एक मिनिटच फक्त पालक पनीरला शिजू द्यायचं। टेस्टी टेस्टी पालक पनीर तयार आहे। आता आपण याला गार्निशिंग करू। त्यावर मी आता थोडी मलई ऍड करते। थोडस पनीर, चीज क्यूब किसलेलं, पालक पनीर, चीज पालक पनीर तयार आहे गरमागरम। अशी पालक पनीरची टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।